नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजची जी घटना ही दिल्लीमधील आहे. दिल्लीमध्ये रघुवीर नगर नावाचा एक परिसर आहे. त्या परिसरामध्ये मोहित हा आपल्या परिवारासोबत राहत असतो आणि त्याचं वय असतं 23 आणि तो तिथल्या एका कंपनीमध्ये कामसुद्धा करत असतो. मग त्याच परिसरामध्ये दुसरीकडं एक कुसुम नावाची तरुणी तिच्या परिवारासोबत राहत असते आणि तिचं वय असतं 21 आणि तीसुद्धा त्याच कंपनीमध्ये काम करत असते जिथं हा मोहित करत असतो. मग आता कामावर गेल्यानंतर कामावरून येत असताना एकाच रस्त्याने येणं किंवा एकाच रस्त्याने जाणं असं काही होत असल्यामुळे ह्या दोघांमध्ये कुठेतरी पहिल्यांदा एकमेकाकडं हे दोघं पाहतात. पाहिल्यानंतर मग एकमेकाला हसतात. हसल्यानंतर मग एकमेकाबरोबर यांची ओळख होते. आता ओळख झाल्यानंतर एकमेकाबरोबर बोलायला चालायला सुरू करतात. मग पुढे चालून एकमेकाच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण करतात. मग आता मोबाईलची देवाणघेवाण केल्यानंतर मग यांच्यात जास्त संपर्क व्हायला सुरुवात होते. वेळी अवेळी, रात्री अपरात्री, सकाळी संध्याकाळी असं काही सुरुवात झाल्यानंतर मग हे दोघं इतके एकमेकाच्या जवळ येतात की सरळ यांच्यामध्ये आता प्रेमसंबंध निर्माण व्हायला वेळ लागत नाही, म्हणजेच प्रेमसंबंध निर्माण होतात. मग हे दोघं एकमेकावर इतके प्रेम करायला सुरू करतात की अकांट एकमेकाच्या प्रेमामध्ये बुडून जातात. मग दोघं एकमेकाला वचनं देणं, शपथ खाणं की बाबा मी तुझ्याबरोबरच लग्न करेल, ती म्हणते मी तुझ्याबरोबरच लग्न करणार. मग आता याच्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल, त्यांच्या कानावर टाकावं लागेल असं काही वाटल्यामुळे ती सरळ कुसुम मोहितला म्हणते एक काम कर, तू तुझ्या आईवडिलांच्या कानावर घाल, इकडं मी माझ्या आईवडिलांना सांगते, तोही ठीक आहे म्हणतो. मग आता कामावून घरी गेल्यानंतर तो मोहित सरळ त्याच्या आईवडिलांना म्हणतो की हे बघा म्हणतो, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे तर मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि ती माझ्या कंपनीतच काम करते, चांगले शिकले सवरलेले, पगारही चांगला आहे. मग त्यावेळी त्याच्या आईवडील म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, पण ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे? त्यावेळेस तो म्हणतो की ती काय आपल्या जाती धर्माची नाही तर ती वेगळ्या जाती धर्माची. आता हे ऐकल्यानंतर त्याच्या आईवडील म्हणतात की बघ, वेगळ्या जाती धर्माची मुलगी आपण करणं हे काय बरोबर नाही, तर आपण काय करूया, तुझ्यासाठी आपल्या जाती धर्मातली चांगली सुंदर देखणी मुलगी पाहून तुझं लग्न करून देऊयात. त्यावेळेस तो नकार देऊ नाही म्हणतो, मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. त्यावेळेस ते खूपच त्याला नकार करतात, नकार देतात, तिच्याबरोबर भेटू नको म्हणतात किंवा काम सोडून दे. त्यावेळेस तोही त्यांच्या तोंडापुरतं म्हणतो ठीक आहे, इथून पुढं तिला भेटणार नाही. आता इकडं तर ह्याचं हे झालेलं आहे. आता दुसरीकडं तिचं, ज्यावेळेस ती तिच्या आईवडिलांना सांगते, आता प्रेमाचं नाव ऐकूनच तिचे आईवडील इतके तिला रागवतात, इतकं म्हणजे तिला हे करतात की म्हणतात तू त्या कामावर जाणं सोडून दे, म्हणजे कामावर गेली नाही तर ह्या बारेभानगडी होणारच नाहीत, आणि त्याचा नाश सोडून दे, मना ध्यानातून त्याला काढून टाक, नाहीतर बघ गाठ आमची अशी आहे. त्यावेळेस ती इतकी घाबरते, ती त्यांना म्हणते की हे बघा मी त्याचा नाश सोडून देते, त्याला मना ध्यानातून काढून टाकते, पण मी कामावर जाणं काय बंद करणार नाही. मग तेही म्हणतात ठीक आहे, तू जर त्याचा नाश सोडत असतील तर कामावर जा, आमचीही काही हरकत नाही. मग आता ती कामावर जायला सुरू करते, पण बघा तिने चक्क तिच्या आईवडिलांना खोटं बोललेले असते की मी त्याचा नाश सोडणार आहे किंवा त्याच्या नादाला लागणार नाही. हे असं काही होणार नसतं तर ती त्याच्या नादाला लागणार असते किंवा हा हिच्या नादाला लागणारच असतो. मग आता कामावर गेल्यानंतर तिथं परत त्यांच्या भेटागाठी सुरू होतात. मग हे दोघं जण इतके म्हणजे टेन्शनमध्ये आलेले असतात की यांना वाटतं की आपले आईवडील आपलं काही लग्न होऊ देणार नाहीत. मग आता याच्यातून पर्याय काय काढायचा, तर हे आता पर्याय काय शोधतात, तर डिसेंबर 2021 हे सरळ कामाला जायचं म्हणून घरून तर निघतात, पण कामावर न जाता सरळ दोघेजणं पळून जातात जयपूरला. आता तिथं पळून गेल्यानंतर तिथं एका मंदिरात जातात, दोघं लग्न करून मोकळं होतात. आता लग्न करून झाल्यानंतर मग परत ते दिल्लीमध्ये येतात. आता दिल्लीचं एक राजौरा गार्डन परिसर आहे, त्या परिसरामध्ये येऊन एक खोली घेऊन राहायला सुरू करतात. मग आता हा जो मोहित आहे तो काय करतो, त्याच्या आईवडिलांना फोन करतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा मी लग्न करून घेतलेलं आहे त्या कुसुमबरोबरच, आमचं लग्न झालेलं आहे, जयपूरला जाऊन एका मंदिरात आम्ही लग्न केलेलं आहे. आता हे ऐकून त्याच्या आईवडिलांना टेन्शन येतं, पण त्यांना वाटतं की चला ठीक आहे, आता लग्नच केलं आहे म्हटल्यानंतर त्याला म्हणतात की एक काम कर, त्या मुलीला घेऊन आपल्या घरी ये, आम्ही तिला पत्करायला तयार आहोत सून म्हणून. त्यावेळेस तोही खूप खुश होतो. मग आता तो त्या कुसुमला घेऊन त्याच्या घरी येतो. त्याच्या आईवडिली दोघांचं व्यवस्थित स्वागत सत्कार करतात, घरात घेतात. मग रोजच्याप्रमाणे आता यांच्या दिनचर्येला सुरुवात होते. मग आता ही जी गोष्ट ही तिच्या घरीसुद्धा कळते, त्या कुसुमच्या तिच्या आईवडिलांना भावाला कळते, त्यांना इतका राग येतो, पण तो राग ते यांच्यावर जाहीर करत नाहीत.
म्हणजे यांना दाखवत नाहीत की आम्हाला तुमचा खूपच राग आलेला आहे किंवा आमच्या तळपायची आग मस्त करायला गेलेली आहे, आम्ही तुमचं काही इथून पुढं करू शकतो किंवा आम्ही तुमचं काहीतरी करणार असं काही दाखवत नाहीत. तर एका दिवशी सरळ ते मुलीला फोन करतात. फोन करून तिला म्हणतात की हे बघ कुसुम, तू लग्न केलेलं आहेस ना, ठीक आहे, आता झालं गेलं ते गंगेला मिळालं तर तू जावयाला घेऊन आता आपल्या घरी ये, थोडं आम्हालाही त्यांचा पाहुणचार करू दे, बघू दे कसे आहेत काय कसे नाहीत, त्यांचा स्वभाव कसा आहे. त्यावेळेस ती कुसुम इतकी खुश होती, ठीक आहे म्हणते. मग आता ती सरळ त्या मोहितला म्हणते की हे बघ माझ्या आईवडिलांनी तुला बोलवलं आहे, म्हणजे आपल्या दोघांनाही बोलवलं आहे घरी जेवण्यासाठी म्हणून. तोही खुश होती, चला हिच्या आईवडिलांचा सुद्धा राग आता कमी झालेला दिसतो आहे असं त्याला वाटतं. मग आता त्या कुसुमच्या घरी गेल्यानंतर मग तिचे आईवडील, तिचा भाऊ हे दोघं आलेले आहे म्हटल्यानंतर त्यांचं जेवण खाऊन व्यवस्थित पाहुणचार करतात सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग आता दिवसभर तो तिथंच मुक्काम करतो. मग आता संध्याकाळी ज्यावेळेस घरी जायला तिथून हे दोघं निघतात त्यावेळेस त्या कुसुमच्या आईवडील म्हणतात की एक काम करा, आज काय तुमच्या घरी जाऊ नका, आज इथंच मुक्काम करा, आम्हालाही बरं वाटेल, बऱ्याच दिवसांनी आलात तर करा इथंच मुक्काम. त्यावेळेस त्या मोहितला त्या कुसुमला वाटतं की चला ठीक आहे, आपल्या आईवडील एवढं आग्रह करतायत तर मुक्काम करायला हरकत नाही, सकाळी उठून आपल्या घरी जाता येईल म्हणून ते तिथंच मुक्काम करायला तयार होतात. आता तिथं मुक्काम करायला तयार झाल्यानंतर मग तिथंच एका रूममध्ये त्यांची व्यवस्थित व्यवस्था वगैरे करतात आणि तिथं झोपा म्हणतात. मग आता ते झोपल्यानंतर रात्रीचे जवळजवळ 1-1.5 वाजलेलं असतात. त्या दरम्यान आता हे काय करतात तर त्या कुसुमचे आई वडील आणि भाऊ सरळ त्यांच्या रूममध्ये जातात, दरवाजा ठोठवतात. ती कुसुम आतून दरवाजा उघडते, लगेच तिने जसं दरवाजा उघडला त्या क्षणी दरवाजा जोरात ते ढकलतात आतमध्ये, तिघंही आतमध्ये प्रवेश करतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सरळ त्या जावयाला म्हणजेच मोहितला मारायला सुरू करतात. पण बघा त्याला खूप बेदम मारत नाही तर त्यांचं एकच टार्गेट असतं. ते टार्गेट काय असतं तर त्याचा प्रायव्हेट पार्ट निकामी करायचा असतो, कापूनच टाकायचा असतो. एवढंच त्यांच्या मनी ध्यानी चालू असतं की ह्याला पुरुषच ठेवायचा नाही, ह्याला नपुंसक करून टाकायचा म्हणून. म्हणून आता ते सरळ त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करायला सुरू करतात आणि सरळ ते कापूनच टाकतात. मग आता ते कापून टाकल्यानंतर तो तर खूपच जखमी होतो, विवळतो, अक्षरशः म्हणजे तडफडत असतो. त्या याच्यातच त्याला उचलतात आणि सरळ घरापासून तिथं जवळ एक सांगरपूर नावाचं गाव आहे त्या गावाच्या दिशेला म्हणजे त्या रोडला नेऊन टाकून देतात. आता तर टाकून दिल्यानंतर हे आपापल्या घरी निघून येतात. मग आता सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर तिथून काही लोक चाललेले असतात. मग त्याच्यातल्या एका माणसाला हा जो मोहित आहे तिथं विवळत पडलेला दिसतो, खूप कणत कुतत असतो, विवळत असतो. मग त्याचं विवळणं ऐकून तो त्याच्याजवळ जातो, त्याला विचारतो काय झालेलं आहे. तो लगेच त्यांना म्हणतो की काही करा लवकरात लवकर, मला दवाखान्यात घेऊन चला. आता तो पाहणारा किंवा त्याला विचारणारा, माहिती विचारणारा तोही घाबरून जातो. सरळ तिथली जी राजोरा गार्डन पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला या घटनेची माहिती कळवतो. तर पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात, पाहतात तर हा खूपच जखमी अवस्थेत पडलेला आहे. मग पोलीस त्याला विचारतात काय झालेलं आहे, तो बोलण्याचाही मनस्थित नसतो. मग त्याच्यात पोलीस त्याला ताबडतोब तिथलं जे सफदरगंज नावाचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करतात. तिथं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू करतात, तोपर्यंत त्याच्या घरी कळवतात, त्याचे आईवडील तिथे येतात. मग तिथं आल्यानंतर पोलीस व्यवस्थित सविस्तर त्यांच्याकडून चौकशी करायला सुरू करतात, त्यांच्याकडून माहिती काढायला सुरू करतात. त्या माहितीमध्ये पोलिसांना असं कळतं की हा जो मोहित आहे याने एका कुसुम नावाच्या मुलीशी प्रेम विवाह केला होता किंवा तिला घेऊन हा पळून गेला आणि यांची ओळख हे दोघंजण जिथं काम करायचे त्या ठिकाणी झाली होती. मग त्यानंतर ज्यावेळेस मोहितवर उपचार होतात, मग बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर पोलीस ज्यावेळेस त्याच्याकडे चौकशी करतात तर त्यावेळेस तो सांगतो की साहेब यांनी आम्हाला खूपच गोडगोड बोलून घरी बोलवून घेतलं आणि मला तिथंच मुक्काम करायला लावला. मग रात्र झाल्यानंतर, अर्धी रात्र झाल्यानंतर हे तिघंही माझ्या रूममध्ये आले, म्हणजे माझा सासरा, सासू आणि माझा मेवणा म्हणजे त्यांचा मुलगा त्या कुसुमचा भाऊ, तिघंजण आतमध्ये माझ्या रूममध्ये आले आणि माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला आणि म्हणत होते की याला जर नपुंसक केलं तर आपली मुलगी याच्याबरोबर कशी काय राहील तेच बघूया आपण. म्हणून सरळ त्यांनी माझा लिंगच कापून टाकलं मला नपुंसक करण्याच्या हेतूने. चला आता हे सर्व केल्यानंतर पोलीस त्या तिघांनाही ताब्यात घेतात, त्यांच्याकडे चौकशी करतात. त्या चौकशीमध्ये तेसुद्धा हेच सर्व काही सांगतात. मग पोलीस त्यांच्यावर काही कलमांअंतर्गत कारवाई करतात, त्यांची रवानगी जेलमध्ये करून टाकतात आणि ह्याच्यावर इकडे उपचार सुरू असतात. तर अशा प्रकारे ह्या केसचा इथं उलगडा होऊन जातो. तर याच्यामध्ये काय झालेलं बघा, काही लोक कसला विचार करतील, काही कसलाच विचार करतील. आता यांनी काय विचार केला तर आपली मुली याच्याबरोबर पळून गेलेले आहे तर याचं पौरुषत्व म्हणजेच याचं गडीपणच संपवून टाकायचं, याला नपुंसक करून टाकायचं. मग आपली मुलगी याच्याबरोबर कशी काय नांदेल असल्या नपुंसक माणसासोबत, म्हणून त्याचं लिंगच यांनी कापून टाकलं. म्हणजे यांचे विचार कुठकुठपर्यंत जातात आणि काय काय हे लोक करू शकतात. तर अशा काही घटना समाजामध्ये घडत असतात.
तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी। तर आपल्याला कशी वाटली कशी नाही हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। तर आपण परत उद्या आणखी एका नवीन स्टोरी मध्ये भेटूया। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या। तोपर्यंत धन्यवाद।